शिवराज अष्टकमधील पाचवं पुष्प तुमच्या भेटीला येते ते म्हणजे सुभेदार आणि या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पुण्यात पार पडलाय प्रचंड छान प्रतिसाद मिळालाय माझ्यासोबत तुम्हा सर्वांची लाडकी स्मिता आहे आणि छान गोड भूमिकेत आहे स्मिता एक तर खूप छान छान दिसतेस तू सुंदर दिसतेस बरं तुझी भूमिकेविषयी जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सुकता आहे कारण ट्रेलर आज आम्ही पाहिला आम्हाला प्रचंड आवडला अंगावर काटा आणणारं ट्रेलर आहे सो तुझ्या भूमिकेबद्दल मला जाणून घ्यायचं सगळ्यात थँक्यू सो मच सगळ्यात आधी की खूप छान रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळाला आणि तुम्ही कौतुक केलं की छान वाटतं यार तुम्हाला आवडला पाहिजे ट्रेलर सो छान वाटतं आहे आणि माझी भूमिका मी सुभेदारांची पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका साकारते आहे ऐतिहासिक भूमिका यापूर्वीसुद्धा केलेल्या आहेत पण ही खरंच विशेष आहे माझ्यासाठी म्हणजे काशीबाई मी केलं होतं पण त्यानंतर मला असं वाटतं की सावित्रीबाई ही खूप महत्त्वाची भूमिका आहे कारण यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे आधी लगीन कोंढण्याचं मग रायबाचं तर ते रायबाच्या लग्नाची गोष्ट पण आहे ना याच्यामध्ये सो फॅमिलीमध्ये म्हणजे सुवेदारांची फॅमिली कशी होती त्यांच्या म्हणजे प्रत्येक योद्ध्याच्या मागे काय काय असतं बाबा सीमेवर जाण्याआधी आत्तासुद्धा आणि पूर्वीसुद्धा की जे आऊसाहेबांनी आणि शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं ते स्वप्न साकारण्यासाठी ह्या योद्ध्यांनी खूप मेहनत घेतली त्यांच्या प्राणाचा त्याग केला पण त्यांच्या मागे त्यांची फॅमिली नसती तर ते त्यांना पॉसिबल झालं असतं का सो so, त्यांची जी पत्नी आहे ती जेव्हा म्हणते की तुम्ही जा मी आहे इकडे ही काही विचारायची गोष्ट झाली सो so, हा कॉन्फिडन्स जेव्हा त्याला त्यांना येतो आणि ते बिनदिक्कत जातात तर मला असं वाटतं की खूप महत्त्वाची भूमिका आपण तिथे साकारतो म्हणजे इतिहासातसुद्धा सावित्रीबाईंची खूप महत्त्वाची भूमिका आहे सावित्रीबाईंसारख्या अनेक योद्ध्यांच्या पत्नीची आई म्हणजे आईची बहिणीची खूप महत्त्वाची भूमिका आहे तर कारण रणांगणात फक्त ते लढत नसतात त्यांच्या आया बहिणी पण त्यांचे काय धीराचे बोल आमच्याबरोबर लढत असतात असा एक डायलॉग आहे आपल्या सिनेमाचा तर हेच कॅरेक्टर आहे सावित्रीबाईंचं स्मिता किती गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या म्हणजे एक ऐतिहासिक भूमिका साकारताना एक योद्धा म्हणून हे एक वेगळं बाजू असते एक म्हणजे एक शारीरिक अभिनय पण असतो पण खूप नव्या गोष्टी शिकायला मिळतात तुम्हाला म्हणजे रणांगणावरचं युद्ध असो किंवा तलवारबाजी असो काही असो कुठल्या नवीन गोष्टी तुला या निमित्ताने शिकायला मिळाल्या खूप गोष्टी शिकायला मिळाल्या मी खरं सांगायला गेलं तर जशी ही फिल्म साईन केली आहे तेव्हापासून आजपर्यंत मी रोज वेगळं काहीतरी शिकते कारण एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे आमच्याबरोबर दिग्पाल लांजेकर नावाचं सो त्याच्याकडनं नवनवीन गोष्टी मी रोज शिकतच असते आणि त्याही पलीकडे तलवारबाजी हो शिकावी लागली मला अगदीच छोटासा सीन असला तरीसुद्धा मला शिकावी लागली भाषा अरे आपल्याला एकच माहिती आहे ग्रामीण भाषा ग्रामीण भाषा म्हणजे फक्त तेवढंच नसतं प्रत्येक महिलावर गेल्या म्हणजे काही महिलांवर गेल्यानंतर प्रत्येकाचा एक लहेजा असतो ती डायलेक्ट चेंज होतो तर ही एक मावळी भाषा आहे ही आणखीन ह्याचे वेगवेगळे शब्द त्या शब्दांचे अर्थ कितीतरी शब्दांचे अर्थ मला माहीत नव्हते ते मला कळले इतिहास कळतो आहे इतिहास रोज कळतोय मला कारण अच्छा आहे असं पण होतं का असंही होतं का शिवाय भूमिका साकारताना कशी तयारी करायला हवी हे मला प्राध्यापक श्यामराज जोशी ज्यांनी आमचे वर्कशॉप घेतले जे आजही होते तिथे त्यांच्याकडून कळलं आणि मला खऱ्या अर्थानं इंडस्ट्रीमध्ये आता सतरा वर्ष झाली त्यानंतर जाऊन एक आपल्याला एक पुश मिळणं गरजेचं असतं ना तर तो मला शामरावांमुळे मिळाला सो माझ्या भूमिकेसाठी हा खूप मोठा त्यांचा मुलाचा वाटा आहे पण ही भूमिका जेव्हा ऑफर झाली कुठे होतीस त्यावेळी म्हणजे पहिला फोन जेव्हा आला असेल दिग्पाल सरांचं की ही भूमिका तुला साकारायची कुठे होतीस काय करत होतीस आणि कशी रिॲक्ट झाली सगळ्यात दिग्पाल मला म्हणाला त तसं मला तो ज्ञानेश्वर माऊलीलाच म्हणाला होता की एक सिनेमा पुढच्या सिनेमात तू करायचं आहेस ना काम म्हटलं अरे मला आवडेलच बोलो कधीही बोलो त्यांनी मला सांगितलं की स्मिता येतेस का ये भेटायला एक मीटिंग करूया आपण सिनेमासंदर्भात मला काहीच माहिती नाही नव्हतं की कुठला सिनेमा आहे काय आहे तर त्यांनी मला तो आधी मी गोष्ट सांगतो तुला मग त्यांनी मला गोष्ट नरेट केली तर सुभेदार असं या चित्रपटाचं नाव आहे आणि सुभेदारांची पत्नी सावित्रीबाईजी ती तू करतेस नाही ती तू करशील का म्हटलं खरंच विचारतोयस का तू मला तो म्हणाला मला लिहितानाच तू डोक्यात होतीस मिता तर तू करशील का म्हटलं अरे करशील का हा काही प्रश्नच नाही असू शकत मी करणार फक्त मी त्याला मागे सांगितलं होतं की मला खूप आधी सांग जे पण आपण काही काम करू कारण तयारी सुद्धा असते आणि डेली सोप पण करतोय त्याच्यामुळे ते सगळं म्हणजे खूपदा खूप करायचं असतं पण ते जमत नाही असं नको व्हायला सो त्यांनी ह्या सगळ्या शूटिंगमध्ये कुठले असं शूटिंग किंवा कुठला असं सीन तुला टफ गेला किंवा त्याच्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागली जास्त श्रम घ्यावे लागले किंवा इमोशनल पद्धतीने पण तो कुठला तुला जड गेला करताना खरं सांगू का तयारी इतकी चोख केली होती ना म्हणजे आता काय म्हणतात ना मी तुम्हाला अति बोलते असं वाटेल पण आपण अभ्यास अभ्यास कम्प्लीट झाला असेल तर आपल्याला पेपर सोपत जातो की नाही तसं झालेलं माझं की मी अभ्यास चोखच केला होता तर त्यामुळे तिकडे तसं टेन्शन नाही आलं मला अगदी सुरुवातीला मला असं वाटत होतं फक्त की दिग्पालला जशी सावित्रीबाई दिसायला हवी तशी दिसते ना मी तसं मी करते ना एवढं एक मनामध्ये सतत दडपण असायचं पण बाकी तसं काही असं टेन्शन नाही आलं मला तयारी झालेली अभ्यास भरपूर असल्यामुळे तिला सगळं छान सोपं झालंयस मी तर तुझ्यासाठी आणि आम्हाला खूप अपेक्षा आहेत आता आम्ही नुसती झलक बघितली आहे भरपूर अजून गोष्टी बघायच्या आहेत तर तुला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्यास असतात थँक्यू थँक